हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा ब्लॉग काय आहे ते थंबनेल वरून तर समजलंच असेल। स्पेशल असं काय धोंड जेवण नाहीये, धोंड जेवण करायला जावाही लागतो, हे काय सुट्टीला नाहीये, त्यामुळे ॲज इट इज सिम्पल करणार आहे। सिम्पल म्हणजे धोंड जेवणाचा सुद्धा काय प्लॅन नव्हता, घरी पुरणपोळ्या बनवणारच होते कारण आजी बाबा आहेत प्रद्युमने, आणि त्यानंतर म्हणजे आजीने जोडवे घेतले, त्यामुळं मग ते एक प्रकारे थोंड जेवणच झालं। मग म्हटलं की छोटस शॉर्ट बट सिम्पल करूयात सेलिब्रेशन, कारण 3 वर्षानंतर हा सण येतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मान जावयाचा असतो, पण जावई नाही आता सध्या सुट्टीला, पण जसं होईल तसं होईल, पण मी माझ्या पद्धतीने चांगलं करण्याचा प्रयत्न करेनच। आमचा अर्धा निम्मा स्वयंपाक तर झालेला आहे, मग मी 3 वाजले 4 वाजल्यापासून तर त्याच कामाला आहे, आणि थोडासा राहिलाय मग आता मी थोडी जाऊन हेल्प करेन आणि त्यानंतर छोटीशी रांगोळी पण काढेन आणि छान सेलिब्रेशन करेन। सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर सिम्पल साडी वेअर करेन, तोपर्यंत असंच ठीक आहे कारण आता मला काम करायचंय। तर बघूयात आजचा ब्लॉग कसा होतोय कसा नाही, आणि खूप साऱ्या आता कमेंट येतील पप्पांच्या संदर्भात। तर माझं डोहाळे जेवण इकडे आहे, त्यामुळं तेव्हाच्या तयारीला मम्मी पण सुट्ट्या घेणार आहेत आणि पप्पा पण सुट्ट्या घेणार आहेत, त्यामुळे आता कोणी सुट्टी घेतली नाहीये, कोणीच घरी नाहीये, कारण तेव्हा आमचं इकडचं पण असं बघणारा कोण नाहीये। भाऊ लहान आहे, तो पण पुण्याला कॉलेजला असतो, आणि त्यामुळं मग त्यांनी तेव्हा सुट्ट्या घ्यायचं ठरवलंय। डोहाळे जेवणाची डेट फिक्स नाहीये, जेव्हा ते येतील त्यानंतर 2 दिवसांनी मग कधी पण होईल, आता कधी पण होऊ शकतं जेव्हा ते येतील तेव्हा, त्यामुळं मग सुट्ट्या प्रत्येकाने राखून राखून ठेवल्यात। मम्मीला नाही म्हटलं तरी पदार्थ बनवायला 4-5 दिवस लागतील, किंवा पप्पांना मग जेवण डेकोरेशन हॉल असं चाललंय हॉलमध्ये बनव करायचं, माझं चाललंय टेरेसवर करायचं आणि बाकीच्यांचं चाललंय हॉलमध्ये करूयात, छोटासा हॉल घेऊयात आणि त्यामध्ये करूयात। त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघायला लागणार आहेत, बाकी घरातल्या गोष्टी मम्मीला बघायला लागणार आहे, मम्मी भरपूर सारे पाहुणे पण बोलवणार आहे, त्यामुळं मग त्यामध्ये त्यांचा भरपूर वेळ जाणार, त्यामुळं सुट्ट्या तेव्हासाठी राखून ठेवलेत। आजी बाबा आपल्या ॲज इट इज आले, त्यानंतर प्रद्युमन तर कॉलेज बुडवून आलाय आणि 1-2 सुट्ट्या होत्या असं पकडून आलेलं आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात। ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधीच तुमच्या मनातले प्रश्न मी सॉल्व्ह केले, कारण सुट्ट्यांचा खूप सारा इश्यू असतो, आपल्यावरूनच बघायचं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं टाइम जुळत नाही हा, तर आता पटकन स्वामींच्या पुढे दिवा लावते, छानशी पूजा करते आणि त्यानंतर स्वयंपाकाकडे जाते। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत। बाहेर एवढा भारी पाऊस चालू आहे, माझ्या मैत्रिणीने दिलेला खाऊ अजून संपला नाही, अजून पिशवी भरू नये। इकडे डाळ पण झालीये, आता वाजले 5:30, मम्मी बनवते 4 वाजल्यापासून। मम्मी मग मला काय स्पेशल घेतलं तू? आता आजीने जोडवी आणली ना। तू आजी कोणाची? तुमची माझी। गुळवणी तयार, भात तयार, इकडं आमटीचं वाटण चाललेलं आहे आणि भजी लवर आमच्या घरात कोणच नाहीये। आता मस्त पैकी स्वयंपाक करून इकडं पाटा पण तयार आहे, आता त्याच्यावर ते बारीक करायचे ती मम्मी करेल। फायनली हव्या त्या व्हिडिओज भेटल्या आणि हा डान्स केलता तेव्हा मला 5वा महिना होता। मी डान्स मात्र अजिबात सोडला नाही, म्हणजे जास्त नाही हेवी, पण नॉर्मल नॉर्मल करतच होते। आणि ज्या दिवशी मी अँकरिंग केलं, ज्या दिवशी कल्चरल प्रोग्राम्स होते त्या दिवशीचा हा व्हिडिओ, हे सगळ्यांचे मला डान्स मिळालेत, पण आता ते एडिट करून टाकणं हे खूप टास्क आहे मोठा, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करायला लागणार आहेत। हा डान्स वगैरे टाकायचा म्हटलं, खूप छान छान तो प्रोग्राम झाला होता आणि माझा अँकरिंग पण खूप सगळ्यांना आवडलेलं, त्यामुळं मी खूप हॅप्पी होते आणि हे सगळे मागं मस्त एन्जॉय करत होते, म्हणजे जे जेंट्स वगैरे होते।
त्यानंतर आमचा पोळ्यांचा कार्यक्रम चालू झाला. मला पोळ्या हा प्रकार अजिबात आवडत नाही आणि मला बनवायला पण येत नाही आणि मी कधी बनवला पण नाही आणि तो प्रयत्न पण केला नाही. पण भात आमटी जे बाकीचे पदार्थ आहेत ते जमतात, पण सगळ्यात मेन असतो तो म्हणजे पोळी बनवणे, तर ते काही जमत नाही. पण मम्मी म्हणली, माझी इच्छा होती पुरी भाजी वगैरे बनवायची, पण मम्मी म्हणली नाही पुरणपोळी बनवूयात, कारण प्रदीमनला पण आवडते, आजी बाबा पण आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जास्त करून पुरणपोळीच आपल्या इकडे बनवली जाते, म्हणजे प्रत्येक भागाची पद्धत वेगवेगळी असते. मग मी तर काय खाल्ली नाही जास्त, मी एकच खाल्ली, ती पण छोटी खाल्ली, ती पण जबरदस्ती ताटात होती म्हणून खाल्ली. मला गोड एवढा असं शॉक. काय घेऊन आली मला जोडवी माझ्या करपी. आजी बाबांनी जोडवी आणली, मी जोडवी घेणार नव्हते कारण आता थोडे थोडे कुठं पाय सुजायला लागलेत आणि जे माझे आहेत ते ॲडजस्टचे आहेत. थोडे मोठे केले की ते मनाने मोठे होतात, मग परत नॉर्मल पाय वाटला तर मग परत बारीक करायचे, मग ते मला ॲडजस्ट होतात. आणि त्यामुळं मग मला काही घ्यायचेच नव्हते जोडवे, पण त्यांनी आणले आणि आणले, पण ते सुद्धा जे आपण म्हणतो ना दोन ह्याचे ते तसे आणले, त्यामुळे ते काय आत्ता मला घालणं होणारच नाही, ते मग मी नंतर घालेल आफ्टर डिलेवरी. मस्त रांगोळी काढली तशी, मला खूप छान रांगोळी काढायला येते, पण आज एवढा काय मूड नव्हता रांगोळी काढायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हटलं जाऊ दे, एवढं सगळं त्यांनी केलं आहेस तर आपण थोडंसं करावं, आणि माझी हाऊस आपणच पूर्ण करून घ्यायची, कारण मी आत्ता सध्या व्हिडिओ बघते बरं का धोंडे जेवणाच्या, एवढे क्वालिटी करता येत ना, पण आमचा काही जावयच नाही आहे. आणि जावई असतं तरी जावयाने एवढी इंटरेस्टेड करून दिलं नसतं. नेक्स्ट टाइमचं धोंडे जेवण खूप छान करू. मम्मीचा नाही तुमचा आमचा तर चला अशा प्रकारे शॉर्ट बाईट स्वीट आमचं सेलिब्रेशन झालं. जास्त काय नाही केलं कारण ते नव्हते, आणि खरं तर तो मान त्यांचा असतो माझा नाही एवढा, पण ते नव्हते. मग तसं नको म्हणून आजीने जोडवी आणली, मम्मीने साडी, आणि त्यामुळं मग ते तसं छोटंसं केलं. ते आल्यानंतर मग पुढचा धोंडा येतोय, तर बघूयात नेक्स्ट धोंडा कसं होतंय कसं नाही. असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. धन्यवाद. जेव्हा एखादी गोष्ट अनपेक्षित असते आणि ती घडते ना तेव्हा खूप भारी वाटतं. मला नव्हतं वाटलं माझं धोंडे जेवण वगैरे होईल कारण हे नव्हते म्हणून, पण नाही म्हटले ते घेऊन आले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं. एकच दिवस राहिले, आता उद्या तर ते जातील कारण प्रदीमनचं कॉलेज वगैरे आहे आणि प्रदीमनला मम्मी काही एकटं ठेवत नाही, सो मग ते असतात सोबत. आणि छान झालं, शॉर्ट झालं सेलिब्रेशन, साडी पण मस्त, सगळं मनासारखं झालं. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये.